जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शक्तीपीठ महामार्गासाठीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाचा एक अपडेट बघणार आहोत. शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन देणार नाही असा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित गावांनी केला आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातील 59 गावांमधून जात आहे. याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा, त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करून रस्त्यावर आणणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन घेऊ देणार नाही. शासनाने जबरदस्तीने भूसंपादन सुरू केले तर आम्ही आत्महत्या करू असा जळजळीत इशारा कोल्हापुरातील संभाव्य बाधित गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिला. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. शेती आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. शेती वाचवा, देश वाचवा. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. देणार नाही, देणार नाही, जमीन आमची देणार नाही, अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातील 59 गावांमधून जाणार आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनींचे व घरांचे संपादन केले जाणार आहे. आधीच नागपूर ते रत्नागिरी महामार्गासाठी भूसंपादन झालेले आहे आणि आता पुन्हा एकदा संपादन झाले तर नागरिक रस्त्यावर येतील, त्यामुळे याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. आपला विरोध शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यात बाधित होणाऱ्या गावातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संजयबाबा घाटगे म्हणाले की वारंवार भूसंपादन करून जिल्ह्यातील भूमिपुत्रांना भूमिहीन केले जात आहे. या पट्ट्यात सर्वत्र बागायती शेती असून शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान होणार आहे. याआधी काळंबावाडी धरणासाठी, कालव्यांसाठी आणि नागपूर ते रत्नागिरी महामार्गासाठी अशा अनेक कारणांसाठी भूसंपादन झाले आहे. आता गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे, त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत जमिनी देणार नाही. तसेच गिरीश फोंडे म्हणाले की एकीकडे न्याय्य हक्कांसाठी लढताना शेतकऱ्यांचा मृत्यू होत आहे, शेतकरी स्वामीनाथन आयोगाची मागणी वर्षानुवर्षे करत आहे, पण शक्तीपीठ महामार्गाची मागणी नसताना शासन कंत्राटदार रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व मंत्र्यांच्या ढुल्यासाठी हा महामार्ग शेतकऱ्यांच्या वर लादत आहे. 2 महामार्ग उपलब्ध असताना पर्यावरण विरोधी टोल आकारणारा, शेतकऱ्यांना कवडीमोल नुकसान भरपाई देणारा असा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून 59 गावात मेळावे घेऊन ठराव केले जातील व अध्यादेशाची होळी केली जाईल. यावेळी उदय नारकर, शिवाजी मगदूम, दादा पाटील, आनंदा पाटील, पूजा मोरे, नामदेव पाटील यांच्यासह किसान सभेचे कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या तोंडावर रोष परवडणारा नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की या महामार्गाला शेतकऱ्यांच्या असलेल्या तीव्र विरोधाची कल्पना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना दिली जाईल. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा रोष पत्करणे योग्य नाही, त्यामुळे लवकरच यासाठी बैठक घेण्यासाठी प्रयत्न करेन. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.